माझ्या तर असे अंगावर येत आहेत एवढे गॉडी कलर. अगं तसे कलरच काय, आमच्या घरात खूप साऱ्या गोष्टी अंगावर येतात. म्हणजे जरा शिंकलं किंवा खोकलं ना तर माती अंगावर येते, जरा मोठ्यानं ओरडलं किंवा भांडलं ना तर मग स्लॅबची पापडी अंगावर येते. तो टेकू आहे ना, तो सुद्धा खूप लूज झालाय, म्हणजे टेकू पण अंगावर येतात. हा म्हणजे तसं ना, आमचा वाडा जरा डेंजरसच झालाय. डेंजर नाही, एक घोस्ट हाऊस आहे, भूत बंगला आहे. असं कसं बोलणार, आजोबांना वाईट वाटेल ना. नाही पण मला नीरजची कमाल वाटते. नाही तिकडची एवढी लक्झुरियस लाईफ सोडून या बंगल्यात कसा काय भूतासारखा राहतो काय माहित. आणि काय अशी जादू केली तुम्ही त्याच्यावर? छे छे, आम्ही कसली जादू करतोय, मी फक्त बांधून ठेवलंयस ना त्याला. आय मीन तुम्ही सगळ्यांनीच त्याला बांधून ठेवलंय ना, आणि तो पण मस्त रमलाय इकडे. तो तर काय मूर्खच आहे, त्याला काय चांगलं काय वाईट काही कळत नाही. आणि मुळात त्याची तिकडची कितीतरी कामं राहिली ती सगळी सोडून तो इकडे आलाय. नाही ग, नीरज मूर्ख नाही आहे, तो ना जरासा भोळा आहे आणि कामाचं खूप टेन्शन आहे त्याला खरंच. पण काय ना, इथली जबाबदारी पण आहे ना म्हणून थांबलाय तो. आणि त्याचं काय ना ग, प्रॉमिस दिलं ना की तो पाळतो. हा म्हणजे मला त्याची हीच गोष्ट खूप जास्त आवडते. तसा तो चांगला आहे, मूर्ख नाहीये. आणि गंमत बघ ना, तो मूर्ख आहे तर मग तू महामूर्ख आहेस. म्हणजे तू मूर्खावर प्रेम करतेस असं झालं असतं ना. तस नाहीये ना, तू चांगली आहेस. मला ना ऍक्च्युली तुमची जोडी खूप आवडते, म्हणजे असं मेड फॉर इच अदर वाटत. गर्ल्स हे काय मध्ये काय गप्पा चालल्यात? हा मी तिला आपल्या आपल्या नीरज विषयी सांगत होते. नीरज माय ब्रो, आपली व्हर्च्युअल ओळख झाली आहे. माझी खरी ओळख. सॉरी सॉरी, हा माझा भाऊ यश. यश मीन्स सक्सेस, म्हणजे जीत मीन्स यश. हाय यश, चंदू काकाचा मुलगा. आणि यश ही अर्चू, म्हणजे तू आहे. गोड आहे ती पण आता चिडली आहे. का? तू नीरज कामाकडे लक्ष देत नाही ना म्हणून. आहे कुठे तो? कोण? नीरज. तो येतोय म्हणाला, येत असेल. तुम्ही बसा ना. नो इट्स ओके.